नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचं संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती मिळून जाईल चला तर आपण व्हिडिओला चालू करूया मित्रांनो आनंदाची बातमी मित्रांनो कित्येक दिवसापासून पोलीस भरतीची वाट बघत आहे अखेर जाहिरात डिक्लेअर झालेल्या मित्रांनो दोन दिवसात सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई बुक माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहे तुम्हाला तर ई बुक हवं असेल तर व्हॉट्सअप तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरला तुम्ही जस्ट ई बुक म्हणून टाईप करा तुम्हाला तो ई बुक मिळून जाला तसेच आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस अनुक्रमानिका बघू शकता तुम्ही तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो पोलीस भरती अभ्यासक्रम तर अभ्यासक्रम काय असतो तर कुठल्या टॉपिकवर प्रश्न पडतात ते सांगणार आहे पोलीस भरतीसाठी वय शिक्षण उंची छाती मेल फिमेल ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि वयोमर्यादामध्ये कोणाकोणाला सूट मिळालेली आहे तर कोरोनाच्या काळात कोणाकोणाला सूट मिळालेली आहे त्याचाही अपडेट आले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे शारीरिक चाचणी अभ्यासक्रम म्हणजे मैदान चाचणी कुठले कुठले इव्हेंट आहेत आता फक्त तीनच इव्हेंट आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचे कागदपत्रे या सर्व टॉपिकवर आपलं एक व्हिडीओ तयार केलेला आहे आपण मित्रांनो तर ईबुकमध्ये सर्व डिटेल स्टार्ट पर्सन एंड पर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघा जवळपास आठ ते नऊ मिनिटाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर डॉक्युमेंटवर मी वारंवार व्हिडिओ बनवलेला आहे महत्त्वाचे कागदपत्रे असेल तरच तुम्हाला पुढचं प्रोसेस होणार आहे तर याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला आहे तर हे सर्व तुम्ही डॉक्युमेंट तुमच्याकडं कंपल्सरी ओरिजिनल पाहिजे मित्रांनो जेव्हा तुम्ही आता परत प्रोसेसमध्ये चेंज झालेलं आहे तर या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेला आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल या सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं असणे अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्युमेंट असेल तरच तुमची पुढचं प्रोसेस होणार आहे मित्रांनो आता प्रथम मैदान चाचणी आहे तर त्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाते जाते डॉक्युमेंट सर्व ओके असेल तरच तुम्हाला मैदान चाचणीसाठी प्रोसेस पुढची प्रोसेस असणार आहे बरोबर ना त्यानंतरच लेखी परीक्षा आहे आता मैदान चाचणी अगोदर एवढे लक्षात ठेवा मित्रांनो मैदान चाचणी पन्नास मार्कांची आणि लेखी परीक्षा शंभर टोटल दीडशे मार्काचा आपलं कट ऑफ लागणार आहे आता भरपूर उमेदवार अजून कन्फ्यूज आहेत तर डिक्लेअर झालेलं आहे अगोदर मैदान चाचणीच आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता कुलाप्रवर्गासाठी कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस आणि मागासवर्गीयसाठी अट कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तेहतीस आता यामध्ये सूट देण्यात आलेले आहे कोणाला सूट देण्यात आलेलं आहे भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे दोन वर्ष दिली तीन वर्ष दिली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करूच नका तुम्ही वयाची अट आहे पोलीस भरतीसाठी तुमची कमीत कमीत अठरा वर्ष असायला पाहिजे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता बरोबर ना आता शिक्षण बघू शकता बारावी पास असायला पाहिजे यात बॅट्समन असेल तर तुम्ही दहावीच्या बेसवर भरू शकता बॅट्समन पदासाठी भरत असेल तर त्यासाठी तुम्हाला वाद्य वगैरे वाजवता आलं पाहिजे म्हणजेच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि छाती फक्त पुरुषांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसू नये बरोबर ना एकोणऐंशी असेल तर चालेल तिकडं परत फुगून पाच सेंटीमीटर असायला पाहिजे म्हणजेच तुम्ही क्वालिफाय होणार नाहीतर तुम्हाला काढली जाणार मित्रांनो आणि उंची मेल असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि फिमेल एकशे पंचावन्न सेंटीमीटर सर्वात भरपूर उमेदवार इकडंच करतात मित्रांनो हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये लक्षात ठेवा तर अगोदर मैदान चाचणी असल्यामुळे तुमचे सर्व डॉक्युमेंट चेक केले जाते ना इकडं मैदान चाचणीसाठी प्रोसेस केली जाते इथं भरपूर उमेदवार करतात याकडे तुम्ही लक्ष द्या ओके आता भरपूर उमेदवार म्हणतो की वयो वयोमर्यादामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर वयोमर्यादाची सूट काय आहे दोन वर्ष दिले का तीन वर्ष दिले मित्रांनो दोन तीन वर्षाकडे सूट दिलेली नाही मित्रांनो एक तीन चार दिवसाखालीच जी आर प्रसिद्ध झालेलं आहे मर्यादेमध्ये फक्त सूट मिळालेली आहे कसली सूट मिळालेली आहे काय उमेदवार म्हणतात की तीन वर्ष मिळालेले काय उमेदवार म्हणतात दोन वर्ष तर दोन तीन वर्ष सूट मिळालेली नाही इकडे त्यांनी काय म्हणले की कोविड काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची वय निघून गेलेले आता समजा मीच आहे डिसेंबरमध्ये दोन हजार बावीस म्हणजे अजून चालू आहे ऑगस्टमध्ये माझं वय निघून गेला की बाबा मी फॉर्म भरू शकत नाही वय निघून गेलं तर कुठं फॉर्म भरणार आहे तर अशा सर्व सर्व प्रवर्ग म्हणलेले सर्व प्रवर्गांसाठी जे पण उमेदवार आहेत दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस सध्याची जी भरती आहे ना या भरतीला एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील म्हणजे याच भरतीला तुम्ही फॉर्म भरू शकता हे हो। भरती झाल्यानंतर पुढच्या भरतीला तुम्ही फॉर्म भरता येणार नाही तेच तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे म्हणजे ही भरतीला तुम्ही फॉर्म भरू शकता हो। पुढची कुठलीही भरती आलं तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ज्यांचं वय निघून गेलं त्यांच्यासाठी ज्यांचं वय अजून आहे त्यांचा काही संबंध नाही एक दोन वर्ष वाढवलेलं नाही फक्त मित्रांनो तसं म्हणलं तर एकच वर्ष म्हणा तर चालू भरती तुम्ही देऊ शकता आलं लक्षात याबद्दल सरकारने जी आर काढलेलं आहे तुम्ही जी आर पण बघू शकता आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तो जी आर पुढचे तो मित्रांनो शारीरिक चाचणी अगोदर डॉक्युमेंट चेक केली जाते हाईट चेस्ट चेक केली जाते आता मैदान चाचणी मैदान चाचणी तुमची पन्नास मार्कांची मैदान चाचणी होणार त्या आहे त्यामध्ये तीन प्रकारचे इव्हेंट असणार आहे तीन प्रकारचे पहिले पाच होतं आता कॅन्सल झालेले आता तीनच इव्हेंट आहेत शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे आणि गोळा फेक तीनच इव्हेंट आहेत मित्रांनो यामध्ये मार्कांमध्ये पण चेंज करण्यात आलेलं आहे जे गुण असतात ना मित्रांनो पहिला सोळाशे मीटरला तीस मार्क होतं टायमिंगचं अजून अपडेट काय आलेलं नाही आहे तर त्याबद्दल आले की मी तुम्हाला सांगतो सध्या एक व्हायरल होत आहे तो सध्या फेक आहे असं दिसून येत आहे आता तुम्ही मार्कमध्ये तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवार सोळाशे मीटर पहिला तीस मार्क होते मित्रांनो सोळाशे मीटरला शारीरिक चाचणी पन्नास गुणांची आहे तर सोळाशे मीटरला वीस मार्क करण्यात आलेलं आहे शंभर मीटरला पंधरा आणि गोळा फेकला पंधरा तर असे पन्नास मार्क आहेत मित्रांनो इकडं पण चेंज करण्यात आलेलं आहे तर ज्या उमेदवारांचा गोळा फेक शंभर मीटर आउट ऑफ आहे त्यांना फायदा होणारच इकडं तर तीस मार्क सोळाशे मीटरला होता आता त्याला वीस मार्क करण्यात आलेला आहे आता फिमेलचं पण असंच आहे फिमेल फिमेल तुम्ही बघू शकता आठशे मीटर धावणे वीस मार्क शंभर मीटर धावणे पंधरा मार्क गोळा फेक पंधरा मार्क असे पन्नास मार्क करण्यात आलेलं आहे तर उमेदवार भरपूर मध्ये जे फेक आउट ऑफ असतो तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे इकडं तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आता अभ्यासक्रम तुमचं मैदान चाचणी झाल्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे कुठल्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न पडणार आहेत तर मराठी बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य या चार टॉपिकवरच तुम्हाला पंच्यूस पंच्यूस प्रश्न विचारले जाणार मित्रांनो मराठी बुद्धिमत्ता अंकगणित अंक पंचवीस प्रश्न असणार पंचवीस मार्क पंचवीस मार्क असे टोटल शंभर प्रश्न शंबर मार्क असणार आहे आलं ना लक्षात मित्रांनो तर एकदम सिंपल आहे मित्रांनो गेल्या कित्येक वर्षापासून म्हणू शकतो तुम्ही भरतीची प्रयत्न करत आहे त्यांना त्यांना सर्वच माहिती आहे प्रोसेस जी आता नवीन उमेदवार आहे ते कन्फ्युज आहे कारण का पोलीस भरतीचा वारंवार चेंजच होत आहे काय ना काय अपडेट चेंज होत आहे अगोदर मैदानचाच नाही अगोदर लेखी परीक्षा एकदा तर लेखी परीक्षा अगोदर झालेलंच आहे मित्रांनो आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट तो व्हिडिओ तुम्ही बघा सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट तर तुमच्याकडं नसेल तर तुमचं पुढचं प्रोसेसच होणार प्रोसेस नाही मित्रांनो ओके डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच तुम्हाला हाईट चेक केली जाते हाईट चेस्ट तिकडनच तुमची प्रोसेस केली जाणार आहे सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि इकडं फक्त टायमिंग मी तुम्हाला सांगितलं नाही की सोळाशे मीटर शंभर मीटर किती आहे फक्त गोळा आठ मीटर आहे मेलसाठी तर त्याचाही म्हणजे शासनाकडनं प्रॉपर जी आर आलं की मी तुम्हाला ते सांगणारच आहे तुम्हाला तर हा ई बुक हवा असेल किंवा महत्वाचे प्रश्न उत्तर पाहिजे असेल तर सत्याऐंशी त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी चौदाला याला ई बुक म्हणून मेसेज करा मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पुस्तक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विठ्ठल राऊतोर सरांनी चौथी वर्जन पुस्तक आपल्यासाठी आणलेलं मित्रांनो बाग एक आणि बाग दोन प्रत्येक जिल्ह्यांची जाहिरात पण प्रसिद्ध होत आहे तीन नोव्हेंबर पासून तुम्ही फॉर्म पण भरू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचं आहे कारण कुठल्या जिल्ह्याला कसले प्रश्न पडला तेव्हाच तुम्हाला, तुम्हाला कळणार आहे या प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास त्रेसष्ट प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो अचूक स्पष्टीकरण सहित यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगत हे पुस्तक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध आहेत मित्रांनो या पुस्तकामध्ये जवळपास पंचवीस हजार प्रश्न आहेत मित्रांनो विचार करा आणि हा पुस्तक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक उपलब्ध आहे